गणपती घरी आल्यावर 2 दिवसांनी गौराईचं आगमन होतं. गणपतीच्या पूजा पद्धती जशा ठरलेल्या आहेत तसे गौरीच्या नाही. गौरीच्या पूजा विधी नैवेद्य कथा सगळंच अगदी वेगवेगळं आहे. काहींच्या घरी एकच गौरी येते, काहींच्या घरी 2, तर काहींच्या घरी चक्क 7. बरं, या परंपरा जातीनुरूप ठरलेल्या नाही आहेत, हां, प्रदेशानुरूप आहेत. सांगते, काही लोक मानतात की गौरी ही गणपतीची आई असते आणि त्याच्या मागोमाग त्याला घ्यायला ती येते. ज्या घरात गौरी येते ते तिचं माहेर, ती माहेरपणाला येते म्हणून तिचं सगळं कौतुक केलं जातं. अपरांतातली गौरी देशावरून येते, गणपतीसाठी उकडीचे मोदक केले असतील तरी तिला ते आवडत नाहीत, मग तिच्यासाठी खास तळणीतले मोदक करावे लागतात. खर तर कोकणात तळणीच्या मोदकांची परंपरा नाही, पण गौरीसाठी केले जातात. तसंच ज्या दिवशी ती येते त्या दिवशी दारात चंद्रसूर्याच्या प्रतिमा रेखल्या जातात आणि तिची चुन्यातली पावलं घरभर रेखली जातात. तिचा मामा तिला घरामागच्या विहिरीवरून घेऊन येतो आणि देवघरात येऊन जातो आणि त्यानंतर मात्र ती एकटीच घरभर झिम्मा घालते. बाहेरच्या बागेतलं टवटवीत लाल फूल तिला माळायला हवं असतं. मग मामा म्हणजे घरातल्याच बच्चा कंपनीमधला कोणीतरी कौतुकाचा एक गोड मुलगा तिला ते आणून देतो. त्या दिवशी प्रवासाने शिणल्यामुळे ती फार जेवत नाही, पुरणाची पोळी आणि दूध देऊन झोपी जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो तो दुसऱ्या दिवशी. या उलट कोळी आगरी लोकांची गौरी म्हणजे अस्सल मांसाहारी. मोठी कोळंबी, मांसाची तुकडी हे तिचं आवडतं खाद्य. ही गौर दागिन्यांनी मढलेली असते, श्रीमंत घरातून आलेली जशी लक्ष्मीच, तेव्हा तिची पूजाही तशीच श्रीमंती थाटात केली जाते. आता काहींच्या घरी 2 गौराया येतात, यामागेही वेगवेगळ्या आख्यायिका आहेत आणि सुरजसुद्धा. काहींच्या म्हणण्यानुसार त्या गणेशाच्या पत्नी म्हणजे रिद्धीसिद्धी असतात, हे आपल्याला ऐकिवात असेल, पण काहींच्या मते त्या लक्ष्मी आणि अलक्ष्मी असतात. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण. समुद्र मंथनातून ती पहिले उतरली, पण तिच्या अवगुण संपन्न आणि तमोगुणी कोपिष्ट व्यक्तिमत्वाने तिचा स्वीकार करण्यास कुणीही तयार होईना. जेव्हा लक्ष्मी बाहेर आली, परंतु लक्ष्मीचे पाणीग्रहण मोठी बहीण असल्याने होऊ शकत नव्हते, तेव्हा तशीच रागारागात ती माहेराशी आली आणि तिची समजूत काढायला तिच्या मागून लक्ष्मी. 7 गौराया कुठून आल्या? तर त्याचा संबंध सप्तमातृका किंवा तारादेवी ज्या समुद्र देवता आहेत त्यांच्याशी अंधुकसा लावला जातो. या 7 गौराया मूर्ती किंवा झाडे लिहून नाही, तर नदी किंवा समुद्रावरचे 7 गोल गुळगुळीत खडे घेऊन त्यांना चांदीचा वर्ख दिला जातो. त्यांच्यासोबत त्यांचा राखणकर्ता गणेश असतो, तांबणात ठेवून त्यांची पूजा करायची. हा प्रकार किनारी भागात राहणाऱ्या बऱ्याचशा जातींमध्ये दिसून येतो. तुमच्या भागात काही वेगळ्या प्रकारची पूजा केली जाते का? त्यामागे काही वेगळी कथा आख्यायिका आहे का? असेल तर आम्हाला नक्की कळवा. आपल्या संस्कृतीत असलेली ही विविधता आपली ताकद आहे आणि तिला आणत पुढेच आपणच न्यायला हवे. नमस्कार, मी मृगावर्तक. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आपणास आवाहन करते की MPCB प्रस्तुत MHA घरगुती इको फ्रेंडली गणेशा या स्पर्धेत आपल्या लाडक्या बाप्पाचे आणि इको फ्रेंडली सजावटीचे 3 फोटो या व्हिडिओखाली दिलेल्या लिंकवर पाठवा. सोबत आपल्या इको फ्रेंडली सजावटीची 100 शब्दात माहिती द्यायला विसरू नका आणि जिंका 51,000 पहिले बक्षीस.